गगन बावडा निसर्गाचा शृंगार करून नटलेला गगनगिरी, पण याच निसर्गाने त्याचा इतिहास थोडा नजरेआड केलाय. आज आपण गगन बावडा, लखनपूर धरण आणि गगनगिरीबद्दल ऐतिहासिक माहिती जाणून घेऊया. आता आपण गगनबावड्याकडे जायला निघालेलो आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण म्हणून सुद्धा गगनबावड्याला ओळखले जाते. गगनबावडा कोल्हापूरपासून सुमारे 55 किलोमीटरवर आहे. आता आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत तो आहे लखनपूर डॅम. गगनबावड्यापासून मोरजा इकडे जात असताना रस्त्यामध्ये हा प्रकल्प आपल्याला लागतो. छोटे छोटे डोंगर आणि डोंगरावरती तुरळक झाडे असा नजारा आपल्याला येथे पाहायला मिळतो. या धरणाची कॅपॅसिटी 1.6 TMC एवढी आहे. यातील पाणीसाठ्याचा वापर मुख्यत्वे करून शेतीसाठी केला जातो. उन्हाच्या प्रकाशामुळे पाणीसुद्धा चमचम करू लागले. दृष्टी जाईल तिथपर्यंत फक्त डोंगर आणि डोंगरावरती झाडी एवढेच दृश्य आपल्याला येथे पाहायला मिळते. ह्या पाण्याचा वापर करून येथे हायड्रो इलेक्ट्रिसिटी जनरेशनचा प्लांटसुद्धा उभा केलेला आहे. पर्यटकांची जास्त वर्दळ आपल्याला येथे पाहायला मिळत नाही. आरूला मी डोक्यात कॅप घातलेली आणि कॅप काढल्यावर त्या कॅपचा आफ्टर इफेक्ट तसाच डोक्यामध्ये राहिला. गगन बावड़े को तो उधर जाके हम देखेंगे. मैं आपको दिखाऊंगा कैसे गगन बावड़े का वो मठ और सब दिखाऊंगा. आता आपण येथून निघालेलो आहोत. पुढे रस्त्यात थांबून आपण लंच करणार आहोत. वरती डोंगरावर जे दिसत आहे तो आहे गगनगिरी महाराजांचा मठ. पूर्वी घाट भागांवरती लक्ष ठेवण्यासाठी व वेळ आलीच तर घाट मार्ग रोखून धरण्यासाठी ठिकठिकाणी गडकिल्ले बांधलेले असायचे. गगनगडाची निर्मिती सुद्धा अशीच झाली. गगनगड हा कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम टोकाला वसलेला आहे. सह्याद्रीच्या धारेतून पुढे आलेल्या एका डोंगरावर या गडाची निर्मिती झाली. समुद्र सपाटीपासून उंची 691 मीटर एवढी आहे. गडाच्या पायथ्यापर्यंत डांबरी रस्ता आहे. गावापासून साधारण एक अर्धा तासात आपण गडाच्या वाहनतळावर पोचतो. वर गेल्यावर गगनगिरी महाराजांचा मठ आहे, पण तेथे शूट करण्यास परवानगी नाही आहे. बऱ्याचदा लोकांना असा समज होतो की गगनगिरी महाराजांच्या नावावरून गडाला नाव दिले गेले आहे, पण असे नसून
गडाचे नाव हे अति प्राचीन आहे। या गडाची निर्मिती भोजराजाच्या काळामध्ये झालेली असून त्याच काळात या गडाला गगनगड असे नाव दिले गेले। गडावरती भरपूर प्रमाणामध्ये माकडे आहेत, त्यामुळे तुम्ही जर खायला घेऊन गेलात तर ते तुम्हाला त्यांनाच खायला द्यावे लागेल, कारण त्यांची एकदम बारीक नजर असते सगळ्यांवरती, कोणाच्या हातात काय आहे हे त्यांना लांबूनच दिसते आणि ते येऊन आपल्यावर अटॅक करतात ते घेण्यासाठी। अतिशय सुंदर असं दृश्य मला इथे पाहायला मिळले आणि ते मी पटकन टिपून घेतले। ही गोंडस पिल्ले एका टोपल्यामध्ये अशी एकामेकाच्या अंगावर झोपलेली मी बघितली। पुढे येऊन ह्यांनी आमच्या बाळांबरोबर पण मैत्री केली। ह्याला तुम्ही ओळखलाच असेल, हा आपला डंपू उर्फ राजवीर। ह्यांचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पहा। येथून पुढे खरा ऐतिहासिक गगनगड चालू होतो। पुढे वर आल्यावरती भले मोठे पठार आपल्याला पाहायला मिळते। येथून पुढे खरी बाले किल्ल्याची चढण चालू होते। एका छोट्याशा टेकडीवरती छोटे खानी महादेव मंदिर आहे, त्याचे आता आपण दर्शन घेऊया। गडाच्या वर आल्यावर आपल्याला जाणवते की गड त्याच्या नावाला साजेसा आहे। आकाशाला मिळणारे डोंगर आपल्याला येथून पाहायला मिळतात। शिलहार राजवंशातील कीर्ती संपन्न राजा भोज यांनी दक्षिण महाराष्ट्रामध्ये 15 किल्ले बांधले, त्यातील गगनबावडा हा एक। पुढे सिद्धनदेव राजाने भोजराजांचा पराभव केला। पुढे बामणी राजवटीचे तुकडे झाल्यावर त्याचा ताबा आदिलशहाकडे गेला। 1660 हा किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतला। पुढे ह्याची हुकूमत पुन्हा रामचंद्र पंत अमात्य यांच्या स्वामीनिष्ठेवर प्रसन्न होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी गगनगड व गगनबावडा याची जहागीर त्यांना बहाल केली। 1844 गडकऱ्यांच्या बंडानंतर इंग्रजांनी तोफांचा मारा करून गगनबावड्याची बरीच पाडापाडी केली। त्यानंतर गडावरील सर्व वस्तीखाली गगनबावडा गावात जाऊन राहू लागली, पण येथील निसर्ग या सगळ्या इतिहासाला भुरळ पाडतो। दृष्टिक्षेप पोहोचेल तिथपर्यंत फक्त गर्द झाडी। पावसाळ्यामध्ये निसर्गाचे सौंदर्य अजूनच खुलून येते। येथे वरती एक मस्जिद आहे, आता तिथे आपण जाणार आहोत। तर हा होता आपला आजचा व्हिडिओ। तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। आणि हो, आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।